भारतीय खाद्यपदार्थात तुपाला एक विशेष स्थान आहे. तूप केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर त्यामध्ये असणारी अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजे आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहेत. तुपाचा उपयोग जवळपास प्रत्येक भारतीय आपल्या घरात करतो आणि त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहता तूप निर्मिती व्यवसाय हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. कच्चा माल. तूप तयार करण्यासाठी आपल्याला कच्चा माल म्हणून फक्त दुधाची आवश्यकता असेल. यंत्रे. क्रीम सेपरेटर, मिल्क पाश्चरायझर, क्रीम पाश्चरायझर, बटर मेकिंग मशीन, बटर मेल्टिंग मशीन, प्री स्ट्रॅटिफिकेशन टाकी, तूप बॉयलर, तूप क्लॅरिफायर, तूप भरणे आणि पॅकेजिंग मशीन. याशिवाय तुम्हाला काही उपकरणांची आवश्यकता आहे, जसे की मलाई साठवण टाकी, तूप साठवण टाकी, तूप स्टेटलिंग टाकी इत्यादी. प्रक्रिया. सर्वप्रथम दुधाचा नमुना गोळा केला जातो आणि त्याची रासायनिक चाचणी केली जाते. रासायनिक चाचणी करण्यासाठी कमीत कमी एक तास लागतो. त्यानंतर ते साठवण टाकीमध्ये हलविले जाते. नंतर दूध निर्जंतुकीकरण यंत्राच्या सहाय्याने त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. यानंतर क्रीम विभाजकाच्या मदतीने क्रीम वेगळे केले जाते आणि त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. निर्जंतुकीकरण केलेल्या क्रीमला CBM मशीनमध्ये, म्हणजेच कंटिन्युअर बटर मेकिंग मशीनमध्ये हलवले जाते. त्यानंतर बटर मेल्टिंग मशीनच्या मदतीने लोणी वितळले जाते आणि बॉयलरमध्ये हलवले जाते, जिथे सतत गरम करून तूप तयार केले जाते. त्यानंतर ते तूप प्युरिफायरच्या मदतीने स्वच्छ केले जाते आणि नंतर तूप साठवण्याच्या टाकीमध्ये हलवले जाते. त्यानंतर पॅकेजिंग विभागात मशीनमध्ये हलवले जाते आणि तूप भरणे व पॅकेजिंग मशीनच्या मदतीने तुपाच्या इच्छित रकमेनुसार पॅकेजिंग करून बाजारामध्ये पुरवले जाते. क्षेत्र. या व्यवसायासाठी तुम्हाला 5,000 ते 6,000 चौरस फूट क्षेत्र आवश्यक असेल. तुम्ही हा व्यवसाय छोट्या स्तरावर देखील सुरू करू शकता, ज्यासाठी तुम्हाला 2,000 ते 2,500 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. विद्युत क्षमता. हा पूर्ण प्लांट उभारण्यासाठी आपल्याला अंदाजे 50 किलोवॅट वीज भार आवश्यक असेल. मनुष्यबळ. या व्यवसायासाठी तुम्हाला 10 ते 15 कुशल आणि 10 ते 15 अकुशल कामगारांची आवश्यकता असेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करू शकता, ज्यासाठी कमी मनुष्यबळ लागेल. गुंतवणूक. या व्यवसायामध्ये स्वयंचलित मशीनसह चांगल्या स्तरावर सुरू करण्यासाठी तुम्हाला ज्या मशीन्स आणि स्थिर मालमत्तेची गरज आहे, त्याची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये असेल. खेळते भांडवल समाविष्ट करून तुम्हाला अंदाजे 1.5 कोटी रुपये गुंतवणुकीची आवश्यकता असेल. तुम्ही 30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सेमी ऑटोमिक मशीनने छोट्या स्तरावरही हा व्यवसाय सुरू करू शकता. नफा. आता नफ्याबद्दल बोलूया. 1 किलो तूप बाजारात आपण साधारणपणे 400 रुपये ते 450 रुपये प्रति किलो दराने विकू शकतो आणि सर्व खर्च समाविष्ट करून आपण हे 350 रुपये ते 380 रुपये प्रति किलो मध्ये तयार करू शकतो. जर तुम्ही एका दिवसात 200 किलो तूप तयार केले तर तुम्हाला 50 रुपये प्रति किलो इतका नफा सहज मिळू शकतो. विपणन. तुपाला जवळपास प्रत्येक घरात मागणी आहे आणि सर्व किरकोळ दुकानात आणि डेअरींमध्ये त्याची मागणी वाढत आहे. तुम्ही तुमचे उत्पादन त्यांना होलसेलमध्ये विकू शकता. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन माध्यम देखील वापरू शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड बनवून थेट बाजारात विक्री करू शकता.
राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था म्हणजेच निफ्टेम हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचे केंद्रबिंदू आहे. शिक्षण आणि संशोधनासोबतच लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी देखील कार्यरत आहे. भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाद्वारे नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजनेला सुरुवात केली आहे. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. PMFME योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमामार्फत प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलाकरता बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिलं जातं. ही रक्कम जास्तीत जास्त 10 लाख रुपये असेल. लाभार्थ्याचे योगदान कमीत कमी 10% असायला हवे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर स्वयंसहायता गट, खासगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV हे या योजनेत सहभागी होऊ शकतात.